नमस्कार मंडळी, मी सिद्धी. आत्तापर्यंत मी तुम्हाला इन्फ्लुएन्सर्सच्या जगात घेऊन गेले होते आणि आज मी तुम्हाला घेऊन आले सगळ्यात चर्चेत असलेल्या घरात, ते म्हणजे बिग बॉस मराठीचं घर. तुम्ही बघू शकताय माझ्या मागे. आज आपण या घराची पूर्ण सफर करणार आहोत. तुम्हाला माहिती असेल, लवकरच बिग बॉसचा नवा सीझन येतो आहे आणि यावर्षीची घराची थीम काय, घर कसं सजवलं आहे, कोण येणार हे आत्ता नाही सांगणार, पण बिग बॉसने आम्हाला थोडी हिंट दिली आहे ती पण मी तुम्हाला नक्की सांगते. सुरू करूया, चला. आता आपण जसं आत आलो तेव्हा तुम्ही बघितलं एंट्रन्सलाच जे आपल्याला हे रेड कार्पेट युजुअली जे असतं ते तिथे ना एक पझलचा एक फॉर्मॅट आपल्याला दिसून येतो. तिथेच आत आत आल्यावर सुद्धा ही जी तुम्हाला वॉल दिसते इथे तुम्ही बघू शकता, हे कोड्यासारखं तयार केलं आहे. ऑफकोर्स बिग बॉसच्या घरामध्ये अनेक कोडी सुटत असतात, त्याचं एक प्रतीक म्हणून हा आपल्याला इकडे फॉर्मॅट तयार केलेला दिसतो. हे जे भिंतीवरती हे मासे आणि त्या बाजूला सुद्धा जे साकारलं आहे ते सुद्धा कोड्यानेच बनवलं आहे. तुम्ही जिक्सॉ पझलचे पण लहानपणी अनेक जण खेळलेलो असतो, कुठला जो एक पीस आहे तो कुठल्या दुसऱ्या पीसमध्ये एकदम परफेक्ट त्याचा ताळमेळ साधतो आणि त्यातून चित्र तयार होते हे या जिक्सॉ पझलमधनं दिसतं. तसंच इथे कोणाचे बिग बॉसच्या घरामध्ये ताळमेळ जमत आहेत, कोण चांगले ग्रुप्स बनतात हे सुद्धा आपल्याला दिसणार आहे. आणि आता आपण जाऊयात हा जो काय म्हणत वीकेंड का वार जिथे होतो, जिथे यंदाच्या वर्षी रितेश देशमुख स्पर्धकांची शाळा घेणार आहे, तो हा मेन सोफा जिथे सगळ्या सदस्यांना त्या त्यावेळेचे टास्क सांगितले जातात. शनिवार रविवारी जेव्हा वीकेंडचा वार असतो, जेव्हा शाळा भरते बिग बॉसच्या घरात, ती इकडे पार पडते. ह्या सोफ्यावरती आपल्याला काहीच दिवसांमध्ये सगळे स्पर्धक बसलेले दिसतील, त्यांची शाळा होताना दिसेल. समोर तुम्हाला दिसतो आहे बिग बॉसचा टीव्ही, ज्याला आत्तापर्यंत माझा बाचा टी व्ही असं म्हटलं जायचं. आणि आता येत्या बिग बॉसच्या सीझनमध्ये रितेश देशमुख इथून आपल्याबरोबर स्पर्धकांबरोबर संवाद साधताना त्यांची शाळा घेताना दिसणार आहे. आणि मी तुम्हाला जसं म्हटलं की इकडे जिथे शाळा भरते तिथेच लक्ष द्यायला आपल्याबरोबर असणार आहे ह्या किंगचा मुखवटा, राजाचा मुखवटा. तुम्ही बघू शकता ह्याचा जो मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, संपूर्ण घरामध्ये अनेक ठिकाणी चेहरे दाखवण्यात आले आहेत, त्यातलाच हा एक चेहरा आणि ज्याच्या भोवती अनेक चेहरे आहेत. अनेकदा असं म्हटलं जातं की एखादे जे दोन ग्रुप होतात बिग बॉसच्या घरामध्ये त्याचा एक कोणीतरी लीडर असतो आणि बाकी सगळे त्याचं ऐकत असतात, त्याच्यावरनं अनेकदा भांडणंही होतात. तसं काहीसं हे प्रतिकात्मक आपल्याला इथे दिसतं आहे की राजाचा एक चेहरा आहे आणि त्याचं जे क्राऊन ज्यांनी बनवलं आहे ते सुद्धा काही चेहरे लावलेले आहेत. आणि संपूर्ण घरामध्ये जी जंगल थीम साकारलेली आहे त्यातलाच काही भाग आपण इथे सुद्धा बघू शकता टी व्हीच्या इकडे. इथे अनेक तुम्हाला प्राणी दिसत आहेत, काही बाहुल्या दिसत आहेत, अशा ॲक्शन फिगर्स बेसिकली आपल्याला काही काही दिसत आहेत इथे.